याच साईडला समोर बीच आहे, इथून फक्त 5 मिनिटं लागतात वर्सोली बीचला. बीच शिवू, शिवांश, शिवू कुठे आली तू? कुठे मम्मा जी आली? आली खाली. प्रॉन्स, प्रॉन्स फ्राय, मच्छी सगळी फ्राय, चिकन फ्राय, चिकन ड्रीप फ्राय आणि हे गाईज, वॉर्म वेलकम टू आवर चॅनल SM ट्रॅव्हलर. तर तुम्हाला हा व्लॉग शूट करण्याच्या स्टार्टपासून मी दाखवताना आलं, बिकॉज अचानक प्लॅन झाला आमचं यायचा आणि आज आमची आहे 5th वेडिंग ॲनिव्हर्सरी माझी आणि शीतलची, आणि आता दोघांना तिसरा पण ॲड झाला आहे, शिवांश. तर आम्ही आलो आहेत वर्सोलीला वरदायिनी कॉटेजेसमध्ये. तुम्ही बघू शकताय हे वरदायिनी कॉटेज आणि ही त्याची एंट्री आहे. वर्सोली भवानी नाक्यापासून राईट मारला की एकच मिनटावर आहे वरदायिनी कॉटेजेस. तर मी तुम्हाला आजचा पूर्ण व्लॉग दाखवणार आहे. तर त्याच्या आधी आपल्या चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राईब नसेल करत तर प्लीज सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ कसा वाटतो आहे तो पण एंडला सांगा. जास्त मोठा नसणार आहे, वेडिंग ॲनिव्हर्सरी स्पेशल व्लॉग होणार आहे, तर बनून राहा. आणि येस, ही आमची 5th वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे. तर तुम्हाला आधी मी रेसॉर्ट दाखवतो, वर्सोलीमध्येच आहे. आपण मामांना पण भेटणार आहोत आणि ओनरला पण भेटणार आहोत. आम्ही सगळे आलो आहे, काल रात्रीच आलो आहे इथे, आणि आज पूर्ण दिवसाची धमाल. 2 नाईट्सचा स्टे, काल नाईटचा स्टे होता आणि आज नाईटला पण स्टे, आणि उद्या सकाळी आम्ही निघणार आहोत. तर बनून राहा शेवटपर्यंत व्लॉगमध्ये. तर ही आहे एंट्री वरदायिनी कॉटेजेसची. हे रिसेप्शन आहे आणि हे सर्व रूम्स आहेत. तुम्ही बघू शकता हे छोटे छोटे कॉटेजेस आहेत आणि व्ह्यू पण खूप छान आहे. एकदम पीसफुल क्लायमेटमध्ये आहे हे. सो कम्प्लीट व्ह्यू तुम्हाला बघ दाखवतो. पूर्ण नारळाची झाडं आणि ताडाची झाडं आहेत तिथे. खूप छान व्ह्यू आहे. हा माझा मामा आहे. आणि इथे बसते सगळे, मम्मी आहे आणि शीतल आणि छोटू शिवाच शिव. आणि तुम्हाला हे, ही आमची रूम आहे आणि सौरभ आहे तो झोपलाय पूर्ण रूम. बघताय मामा आपले चहा घेऊन येतात. मामांचं पण इंट्रोडक्शन तुम्हाला मी नंतर करून देईन. वरदायिनी कॉटेजेसमध्ये मी गुगलला बघितलेलं होतं, मामा खूप छान हेल्प करतात, सर्वांची मदत छान करतात. मामा हाय बोला. हाय. आपला यूट्यूबला मामा चॅनल आहे, तर तुमचा व्हिडिओ पण यूट्यूबला येईल. तुमचा नंतर मला पूर्ण वरदायिनी कॉटेजेसच्या बद्दल, रूम्स कसे आहेत काय ते सगळं दाखवा मला, आणि जेवण वगैरे काय काय भेटतं ते पण मला सांग. ओके, थँक्यू. ते बी दाखवून सांग. हो, सर्व सर्व दाखवा. सो हे गाईज, आपण फायनली आले आहोत वरदायिनी कॉटेजेसमध्ये. आता फ्रेश होऊन आम्ही जातोय वर्सोली बीचला. तर त्याआधी इथले जे ओनर आहेत निखिल पडवळ यांच्याशी आपण थोड्याशा गप्पा मारूया आणि जाणून घेऊया वरदायिनी कॉटेजेसबद्दल. इथले रूम्स किती आहेत, किती लोकांना ॲकॉमडेट करू शकतं, फंक्शन्स वगैरे होतात का, आणि इथून बीच वगैरे किती लांब आहे, आणि जवळचे जे डेस्टिनेशन आहेत ते सगळं जाणून घेऊया. तर आपण बघताय निखिल पडवळ आहेत हे. ओके, तर आपण त्यांच्यासोबतच गप्पा मारूया. सो निखिल जी, हे वरदायिनी कॉटेजेस बेसिकली कुठे आहे? वर्सोली, वर्सोली बीच पासून एक 5 to 10 minutes वॉकिंग डिस्टन्स आहे. ओके, तिथे आपले ते गार्डन, बाहेर ओपन स्पेस आहे, तुम्हाला घरगुती जेवण वगैरे बनवून भेटतं. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला व्हेज थाळी, चिकन थाळी, फिश थाळी असं,
आणि फॅमिलीसाठी असं ओपन स्पेस आहे बसायला तुम्हाला, लहान मुलांसाठी खेळायला वगैरे. अजून थोडंफार कन्स्ट्रक्शन चालू आहे, मे बी इन अ वीक ऑर सो आम्ही अजून इकडे म्हणजे ओपन लॉन आणि प्लस अजून रूम्स पण वाढवणार आहोत. तिथे जाऊयात का? हो हो या, फक्त एवढंच की तिकडचं अजून ते फुल कन्स्ट्रक्शनमध्ये आहे. सो गाईज तुम्ही बघू शकता आणि इथेच किचनसुद्धा आहे. तुमची आई का बनवतात? हो, सो यांची आई जी आहे ते घरगुती जेवण तुम्हाला व्हेज नॉनव्हेज मच्छीची थाली चिकन थाली मटण थाली जे पण काय असेल तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवण पण बनवून भेटेल इथे. आणि किती छान पीसफुल वातावरण आहे तुम्ही बघू शकता. इथेच वाडीसुद्धा आहे, आपण जाऊया तुम्हाला दाखवतो मी. म्हणजे खूप छान वाटतं. हे सुपाऱ्यांची आहे ना? हो हो, सुपारी आणि नारळांची. सुपारी आणि नारळांचं ह्याला वाडी बोलतात इथे. सो खूप छान वाटतं आणि इथेच घर असल्यामुळे तुम्ही फोटोशूट वगैरे पण करू शकता. सो इथे वेडिंग फोटोशूट वगैरे पण होईल येतात ना? खूप लोक आपल्या इथे वेडिंग फोटोशूट फॅमिलीसाठी वगैरे तुम्ही बघू शकता. आणि हे जे होतं आहे हे नवीन कन्स्ट्रक्शन आहे. ओके, हे नवीन बंगलो आहे. सो दादा इथले रेट्स वगैरे कसे काय आहेत? रेट्स जे आहेत आपले जे रेग्युलर रूम्स आहेत इकडचे समोरचे ते फॅमिली रूम्स आहेत. छोटेवाले जे आहेत त्याचं 2200 रुपीज रेट घेतो. अच्छा, हे आहेत ते म्हणजे याच्यामध्ये सिंगल रूम्स आहेत, त्याच्यामध्ये मॅक्सिमम 4 लोक अकॉमोडेट होऊ शकतात. ओके, आणि हा जो आहे इथे 5 रूम जो आहे त्याच्यात 6 लोक कम्फर्टेबली राहतात. त्याचं आपण 3000 रुपीज रेंट घेतो विकेंडला. ओके, आणि हे जे 1, 2 आणि 3 बघतोय आपण बरोबर, या तिघांमध्ये आपण जर राहिलो किती लोक? एका रूम मध्ये 4 लोक कम्फर्टेबल. म्हणजे एकसाथ पण बुकिंग घेता बर्थडे पार्टी किंवा कुठलं फंक्शन किंवा 40 लोकांचं फंक्शन वगैरे घेतो ना? फक्त फॅमिलीसाठी एवढं. ओके, सो गाईज तुम्हाला एक नोट आहे, फक्त कपल किंवा अनमॅरिड वगैरे काय असेल ते हे घेत नाहीत. प्रॉपर फॅमिली असेल आणि खरंच एक प्लस पॉईंट सुद्धा आहे की फॅमिली. सो त्याच्यामुळे रिसॉर्टचं जर डेकोर आहे ते मेंटेन राहतं, थोडंफार शांत असतं. सो येस, शांतता पण असते आणि मेन गोष्ट असते की एक डेकोर असतो तो मेंटेन होतो. सो गाईज तुम्ही नक्की या, तुम्हाला नक्की आवडेल. भरपूर रिसॉर्ट आहेत पण मला त्यातल्यात हा आवडला बिकॉज बीचपासून पण जवळ आहे आणि मी पर्सनली इथला नाश्ता सकाळी चहा वगैरे पिला आहे, खूप छान आहे. आपल्या घरगुती पद्धतीचं आता दुपारी जेवण पण आहे, तुम्हाला जेवणाचासुद्धा मी दाखवून व्हिडिओ. तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही येणार असाल वर्सोली बीचला किंवा अलिबागमध्ये तर ह्या रिसॉर्टला नक्की व्हिजिट करा. थँक्यू. तर हा मी व्हिडिओ आता शूट केलेला होता जेव्हा मी रिसॉर्टला गेलो होतो तेव्हा ह्या बिल्डिंगचं या बंगलोचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं. ठीक आहे, पण आत्ता हा बंगलो पूर्ण बनून रेडी झालेला आहे. मी फोटोज पण पुढे टाकणार आहे बंगलोचा आणि रूम्सचे पण फोटो टाकणार आहे. तर बुकिंग्स इथे सुरू झालेले आहेत मित्रांनो, तुम्ही बिंदास कॉल करून बुकिंग्स इथे देऊ शकता. मी या रिसॉर्टच्या ओनरचं जे नाव आहे आणि नंबर आहे ते टाकणार आहे खाली, तर तुम्ही इथे बुकिंग्स आता देऊ शकता. ओके, हा बंगलो जवळजवळ 1-20 लोकांना ॲकोमोडेट करतो, तर एक ग्रुप असेल तर तुम्ही इथे ॲकोमोडेट होऊ शकता आरामात. ओके, थँक्यू. तर हा जो बंगलो आहे ना फ्रेंड्स, हा ड्युप्लेक्स बंगलो आहे, म्हणजे वरती पण आहे आणि खाली पण आहे. ओके, सो खूप छान यांनी कन्स्ट्रक्ट केलेलं आहे आणि आयडिया पण एवढी सुंदर आहे, मला खूप आवडलं. आणि व्ह्यू तुम्ही बघाल ना, प्रत्येक रूममधून आहे ना खूप छान व्ह्यू भेटतो. वॉशरूम्स प्रत्येक रूम ही ॲक्च्युअलमध्ये 5-स्टार स्वीट रूमसारखी आहे. आणि बाहेरचा व्ह्यू बघा फ्रेंड्स, ओ हो हो ऑसम. पूर्ण ही सुपारीची झाडं नारळाची झाडं तुम्ही बघाल आणि मागेच आहे ना समुद्र आहे, 5 मिनिटाच्या डिस्टन्सवर समुद्र आहे फक्त. वर्सोली बीच द क्लीनेस्ट बीच ऑफ अलिबाग टिल द डेट, आणि आत्तासुद्धा हा खूप क्लीन आहे. अलिबागच्या बीचपेक्षा वर्सोली बीच 10 पटीने क्लीन आहे मित्रांनो. तर कधीही आलात अलिबागला तर आधी वर्सोली बीचला व्हिजिट करा. तर आत्ता आपण जो बंगलो बघितला ना तो हा रेडी बंगलो आणि हे रूम्स खूप छान रूम्स आहेत. बुकिंगसाठी नक्की कॉल करून बुकिंग करू शकता.
सो गाइज आता आम्ही चाललोय वर्सोली बीचला. सकाळचे वाजलेले आहेत 11. जास्त दुपार पण नाही आहे आणि संध्याकाळ पण नाही आहे, तर हा परफेक्ट टाईम आहे. सो नक्की एन्जॉय करा लास्टपर्यंत हा व्हिडिओ. सो वर्धायनी कॉटेज पासून आहे ना फक्त 5 मिनिटाच्या ड्रायव्हिंग डिस्टन्सवर वर्सोली बीच आहे, आणि वॉकिंग जरी आलात तरी फक्त 10 मिनिटंच लागतात तुम्हाला. आता फायनल मी पोहोचलेलो आहे वर्सोली बीचला. बीच खूप मोठा बीच आहे, अतिशय मोठा बीच आहे. हा अलिबागपेक्षा समुद्र किनारा जो आहे तो क्लीन काशीद 2 म्हणजे काशीदचा रिप्लिका हा बीच आहे. सँड पण खूप व्हाईट आहे आणि खूप मोठा बीच आहे. आणि अशा प्रकारे शिव पहिल्यांदा बीचवर, फर्स्ट सी शोर शिवचं. त्याला तिकडे दाखवू बीच साईडने पुरवून त्याला हे कर. दादा त्याला तसाच खाली ठेव, दुसऱ्या साईडने त्याला खाली ठेव ना. तिकडे बघा त्याला दिसू दे लाटा येत आहेत करून. सो गाईज कसा वाटला समुद्र किनारा, हे बीच कसं वाटलं तुम्हाला? आम्ही तर एन्जॉय करतोयच आणि लवकरच बाईक राईड पण करणार आहे, आणि मी जेट स्की ट्राय करणार आहे. 3-4 वर्ष जेट स्की नाही केले, तर बघू आता कसा एक्सपिरियन्स होतोय. बघत राहा व्हिडिओ, आणि येस तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ आपला. सो गाईज शिवांशनी पण खूप एन्जॉय केलेलं आहे, तर आता इथून आम्ही जाणार आहोत बाईक राईड करायला. तिथून मग मी थोडंसं जेटस्की करीन, तिथून डायरेक्ट रेसॉर्टला. तिथे जेवण मग दुपारचं करून थोडंसं रेस्ट करून मग संध्याकाळचं केक कटिंग, मग मावशी वगैरे सुद्धा येणार आहे. तर लास्टपर्यंत आपल्या व्हिडिओमध्ये बनून राहा, आणि नक्की आवडला असेल तर लाईक जरूर करा. थँक्स.
सो तुम्ही बघताय हे किचन आहे वरदायनीचं आणि घरगुती पद्धतीचं जेवण इथे बनवलं जातं. आज संकष्टी आहे तर आम्ही तर वेजच खाणार आहोत, पण इथे बघताय हातावरच्या भाकऱ्या आणि मला असं वाटतं काकू हे कोंबडी वडे आहेत ना, वडे कोंबडी वडे काकू बनवत आहेत. मला तर खूप आवडतात, पण आज संकष्टी असल्यामुळे चिकन आणि नॉनव्हेज नाही खाता येणार. तर काकू तुम्ही सगळं बनवता का, म्हणजे फ्राय वगैरे हवं असेल तर? म्हणजे प्रॉन्स प्रॉन्स फ्राय, मच्छी सगळी फ्राय, ओके, चिकन फ्राय, चिकन ड्रिप फ्राय आणि कोंबडी वडे. एक खास गोष्ट आहे की तुम्हाला इथे सगळं फ्रेश भेटेल, जे पण तुम्ही मच्छी हे मात्र आहे, फक्त साधारणतः एप्रिल मे ला जरा मच्छी कमी होते. आणि अजून एक गोष्ट आहे की तुम्ही येत असाल इथे तर फक्त ऍडव्हान्स मध्ये सांगा तुम्हाला जेवण वगैरे, किंवा इथे आल्यानंतर पण तुम्ही सांगू शकता की आम्हाला जेवण इथे करायचं आहे, तर इथे भेटेल तुम्हाला. तुम्ही सगळं बघू शकता, तुम्ही किचन आहे आणि आमचं पण आता जेवण रेडी आहे. सो ताटं येतील तुम्हाला दाखवू आता, वेज वेज प्लेट. तर तुम्ही बघताय आता मामा आपल्याला जेवण घेऊन येत आहेत, खूप सुंदर असं. आज संकष्टी असल्यामुळे वेज जेवण आहे, सॅलड आहे, पापड, लोणचं, कोबडी वडे पण आहेत आपल्याला बघताय. खूपच सुंदर चपात्या आहेत, मेथीची भाजी आहे, गोल्ड लोणचं सुद्धा आहे आणि तिखट लोणचं पण भेटतं आपल्याला. सुंदर जेवण भेटतं, वरण आणि भात पण आहे, खूप सुंदर जेवण आहे. मामांना काही असेल इथे आल्यावर सांगा, मामा तुमची सोय करतील. ओके, थँक्यू मामा. हे गाईज, सो आम्ही आता फायनली आलो आहोत अलिबागच्या बीचवर फिरायला. ओके, आणि तुम्ही बघू शकताय रात्रीला थोडीशी संडेची नाईट आहे, सो इथे पब्लिक पण खूप आहे. हा रणगाडा इकडचं मेन आकर्षण आहे, नाईटला प्रॉपर तुम्हाला दिसत नसेल बट हा रणगाडाच इथला मेन आकर्षण आहे, जो कारगिलमध्ये यूज केला होता. ओके, हा रणगाडाच आहे जो कारगिलमध्ये यूज केला होता असं म्हणतात, तो इथे आणून ठेवलेला आहे आता अलिबाग बीचवर. सकाळी वेळा तुम्ही आपल्याला बघा तुम्हाला भेटेल, मला माहीत नाही बीच दिसतोय का नाही, मला संपूर्ण बीच आहे अलिबाग बीच. लेट्स एन्जॉय अँड एक्सप्लोर अलिबाग बीच. आता ओटी आहे सो पूर्ण, आणि तिकडे मी बघतोय तिकडे कुलाबा किल्ले आहे. ओके, आणि शिव तसं झोपलेला आहे, बघू नका शिव आता झोपलाय झोपलाय तो. ओके, सो आपण प्रोडक्ट्स पण बघतोय, ते वरदायनी कॉटेजमध्ये संध्याकाळ झालेली आहे आणि प्रोडक्ट्स घेऊन आले आपल्याला, घरगुती प्रोडक्ट्स आहेत. तुम्ही बघताय आंबावडी आहे, त्याच्यानंतर ही फणस पोळी आहे, आंबा पोळी आहे आणि हे काका आहेत. काका तुम्ही कुठे राहता? मी आता बाजारपेठ मारुती नाका मराठा कापड दुकानासमोर. अच्छा, छत्रपती शिवाजी महाराज पथ मारुती नाका अलिबाग शहर. मी वरदायनीमध्ये कोणी कस्टमर्स वगैरे आले तुम्ही देता त्यांना? अच्छा अच्छा, तुम्ही काय काय प्रोडक्ट्स आहेत तुमचं दाखवा का डिस्प्ले. सो हे बघितलं पहिली गोष्ट, हे पहिली हापूस आंबा वडी आहे, त्याच्यानंतर मग ही फणस पोळी आहे आणि हे सगळे घरगुती आहेत ना आपले, अगदी. त्याच्यानंतर ही फणस पोळी, मीडियम, स्मॉल अँड मायक्रो, ही आंबा पोळी आहे,
मालवणी मसाला सुद्धा आहे घरगुती कैरी कुंदा वेगळाच प्रकार मिळतो. त्याच्यानंतर हे कोकम आगळ आहे, हे आपण एकच मच्छीला वगैरे लावतो ते मॅरिनेशनसाठी वापरतो आपण. हे मालवणी मसाला श्रीखंडाची वडी माझी फेवरेट. त्याच्यानंतर हे आहे आंब्याचं काय म्हणतात त्याला हापूस रस आहे. याच्या हे तुम्ही कशातही टाकू शकता, आईस्क्रीम किंवा श्रीखंड लस्सी मँगो पल्प ह्याला म्हणतात. आणि देताना घेताना स्वच्छता पाळा, कारण आतलं जर रस झालं तर ते आतलं सगळं गँग्रेन होऊन रस फुकट जातो. हा अनुभव आहे आमचा. म्हणून स्वच्छता पाळून गेलं तर त्याची 2 वर्षानंतर जरी तुम्ही हा रस वापरला तरी 70% गोडवा राहतो, 30% फक्त एवढी त्याची स्ट्रेंथ ओरिजिनल आहे. 160 रुपये अर्धा लिटर. नंतर हे आवळा सिरप, हे आवळा सिरप आहे, हे जांभूळ सिरप, हे जांभूळ सिरप सिरप आहे राईट. नंतर हे ज्यूस विदाउट शुगर सरबत आपण याचं बनवू शकतो. देतो देतो आणून देतो ह्याने इकडे आणायचंच आहे. हे उडीद काळी मिरी मिनी साईज पापड आहे. आणि हे काळी मिरी काळी मिरी पापड आणि हे मोठी साईज आहे, स्मॉल साईज आहे. हे पिकलेलं हापूस आंब्याचं सरबत मँगो स्प्लॅश, पिकलेला हापूस आंब्याचं करवंद सिरप, हे करवंदाचा सिरप, हे औदुंबर जल जन सनस्ट्रोक सिरप आहे शरीरातली. आणि 10 हे मेथकूट आहे ना, मेथकूट, हे मेथकूट आहे. फक्त चमचाभर घ्यायचं, पाणी बिडी काही टाकायचं नाही. तुम्ही आलात तुम्हाला हे सगळे सगळे प्रोडक्ट्स येऊन तुम्हाला डिस्प्ले दाखवतील आणि तुम्ही इथून अतिशय माफक दरात हे घेऊ शकता. उडीद लसूण मिरची पावडर, मिरची कारळ्या मिरचीचे पापड आहेत, अमचूर पावडर आहे. अमचूर पावडर पावडर हे पावडर कशाला असते, चाट सारखं काम करत आहे. उडीद मूग डाळ पापड जम्बो साईज, मूग डाळ पापड जम्बो साईज आहे. इथून 2 किलोमीटर घर आहे. 22 वर्ष व्यवसाय करतो. तर फ्रेंड्स तुम्ही आता मला विचारा यांचा नंबर कुठे भेटेल, तर वर्धायनी कॉटेजेस मध्ये तुम्ही आलात ना मित्रांनो, तर फक्त सांगायचं की हे जे प्रोडक्ट्स विकतात यांचा कॉन्टॅक्ट द्या. तर संध्याकाळी तुम्ही असतानाच हे तुमच्या रूमच्या इथे व्हिजिट करतील, तुम्हाला सगळे प्रोडक्ट्स वगैरे डिस्प्ले करतील आणि तुम्हाला हवा ते प्रोडक्ट्स तुम्ही घेऊ शकता मित्रांनो. फक्त वर्धायनी कॉटेजेसचे जे काका आहेत किंवा ओनर आहेत त्यांना सांगायचं की आम्हाला हे प्रोडक्ट्स बघायचे आहेत किंवा हवेत, तर ते हे काकांना कॉल करून त्यांना बोलवून घेतात. फ्रेंड्स सुपारी सुद्धा असेल ना, गोड आवळा सुपारी, हा हा आवळा सुपारी सध्या नाही आहे. हा 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 ओके लोणचं एक हे घेतो आपण खातो बघ ना, तुम्ही नाही रे आपण ते अम्मीकडे नसतं का, ओके ओके पान टाईप मुकवास आहे, मुकवास टाईप. हा तुम्हाला काही लागलं वर्धायनीमध्ये तुम्हाला ही सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल आहे, बाहेर कुठेच जायची गरज नाही आहे, अगदी माफक दरात काका तुम्हाला आणून देते. हॅपी अनिव्हर्सरी क्लॅ शिवू शिवाय नाही नाही उठला 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 तो भरत नाही तो हातात घ्यायला बघतो बघ ना, हातात घ्यायला बघतो हातात घ्यायला बघतो. सो फायनली आपलं छोटंसं सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आता मी सगळे जेवायला बसतोय. तर आज व्हेजचं वार असल्यामुळे व्हेज जेवण आहे. सो
सांगा तुम्हाला कसं वाटते जेवण, मोदक वगैरे भरपूर प्रकार आहेत, तीन चार भाज्या, वरण भात, खूप छान जेवण केलेलं आहे आणि जेवणाला 5 out of 5 घे गाईज. सो आज चतुर्थी आहे, सो नॉनव्हेज नाही आहे, सर्वांना व्हेज जेवण आहे. शीतला सध्या ड्युटी आहे, मी जेवण झालं माझं की मग मी बाहेर गेलं. सो मामा, मावशी, स्नेहा सगळ्यांनीच आम्हाला जॉईन केलेलं आहे फंक्शनला. मजा आली, थोडक्यात झालं पण मजा आली गाईज. तर येस, आता गुड नाईट सगळ्यांना. आता बॅग पॅक करून उद्या सकाळी लवकर निघायचं आहे बिकॉज ऑफिससुद्धा आहे. तर गुड नाईट गाईज. आणि सर्व बॅग्स वगैरे पण पॅक करून झालेले आहेत आणि तुम्ही बघताय काकांची पण आपल्याला खूप मदत झाली. काका नक्कीच येऊ परत एकदा तुमच्या इथे. ओके, थँक्यू. चला फायनली आता आम्ही निघालोय. ऑफिस असत्या कारणामुळे जरा लवकर निघालोय. शिवांश पण झोपेत आहे, सर्व झोपेत आहेत. सो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि जर का आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत जय एकवीरा.